संगम शरणं गच्छामि, साधु साधु साधु। आज पर मैं तन भर थोड़ के बोलना रहे। सर्व श्रद्धावान उपासक ने दहा पारमितांविषयी ऐकण्याची विनंती करते। आपल्याला भगवंतांनी दहा पारमितांविषयी सांगितले आहे। जीवन जगताना खरा जर बौद्ध धम्माप्रमाणे जगायचे असेल, सदधम्माचे आचरण करायचे असेल, तर आपल्याला या पारमितांमधूनच जावे लागते। बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर तथागतांनी जो जाणलेला दिव्य असा दृष्टीने पाहिलेला सदधम्म आहे, जगाच्या प्रत्येक जीवांकरिता, प्रत्येक प्राण्यांकरिता, त्यांच्या कल्याणाकरिता जो दिव्य धम्म भगवंतांनी जाणलेला आहे, त्यांच्या वाणीतून जो धम्म आपल्यापर्यंत आलेला आहे, तसाचा धम्म त्याच वाणीतून तसाचा तसा धम्म आपल्यापर्यंत पोहोचत आहे। प्रथम भगवंतांनी जेव्हा त्यांना बोधी ज्ञान प्राप्त झालं, त्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळून जे पंचवर्गीय भिक्खू जे होते, तर पहिलं जे धम्मचक्र प्रवर्तित केलं त्यामध्ये भगवंतांनी बुद्धांना बौद्ध उपासकांना जे गुण सांगितलेले आहे, जे पारमिता सांगितलेले आहे, ते दहा अशा पारमिता आहेत। शील पारमिता, दान पारमिता, उपेक्षा, नैष्कम्य, वीर्य पारमिता, शांती, सत्य, करुणा, अधिष्ठान आणि मैत्री पारमिता। अशा दहा पारमिता आपणांना माहीतच आहे, परंतु हे आपल्या दैनंदिन जीवनात वापर आपण कसा करायचा आहे, आपण पूर्णत्वास कस जाऊ, याचा याचा आचरण करून याचा वापर करू। तर आज मी वीर्य पारमिता बद्दल आणि दान पारमिता बद्दल थोडक्यात सांगणार आहे। भगवंतांनी वीर्य याचा अर्थ प्रयत्न सुद्धा सांगितलेला आहे। प्रयत्न म्हणजे ट्राय, आपण जे प्रयत्न करतो की कुठलेही प्रयत्न आहे म्हणजे स्वतःच जे बौद्धिक शारीरिक आणि मानसिक श्रद्धा वापरून जे आपण प्रयत्न करतो त्याला वीर्य पारमिता असे म्हणतात। आणि अमाप श्रद्धा असणे हे सुद्धा एक वीर्य पारमिताच आहे। जेव्हा आपण कुठलेही काम हातामध्ये घेतो तर त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत, त्याला शेवटच्या कसोटीपर्यंत जाऊन प्रयत्न करणे, आपली जेवढी शक्ती आहे तेवढी शक्तीचा वापर करून प्रयत्न करणे, याला सुद्धा वीर्य पारमिता असं म्हणतात। आपल्या या सर्व पारमिता ज्या आहेत त्या एकमेकांशी भरपूर निगडीत आहेत। एक पूर्ण केली दुसरी पूर्ण होत, म्हणजे एकमेकावर अवलंबून आहेत, संबंधित आहेत। आपल्याला जर जीवन मुक्त दुःखमुक्त जीवन जगायचं असेल आणि निब्बानापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला हाच एक मार्ग आहे भगवंतांनी दिलेला। दुसरा कुठलाही मार्ग अवलंबून आपण शॉर्टकट मार्गाने कुठे जाऊ शकत नाही, आपल्याला याच्यातूनच पूर्णत्वास जाता येते। वीर्य पारमितेला सम्यक प्रयत्न देखील म्हणतात। आपण सांगितले की आपले पूर्ण सामर्थ्य लावून जे प्रयत्न करतो
त्याला सम्यक पारमिता देखील म्हणतात. धम्माचे सतत आचरण करत राहणे, धम्माला सतत मनन चिंतन करत राहणे हा जो प्रयत्न करतोय हे सुद्धा एक वीर्य पारमिताच आहे. आपलं जे मन आहे हे मन फार विचलित होत असते. थोडस जरी दुर्गुण आपल्या याच्यात आलं तर आपल्याला विचलित व्हायला सुरू होते. त्याला त्या मनाला शिस्त लावणे, त्या मनाला एकाग्र करणे, त्या मनाला दुर्गुणातून मुक्त करणे याचा जो प्रयत्न करतो त्याला वीर्य पारमिता असे म्हणतात. जे आपण उत्साहपूर्व प्रयत्नामधून कुशल चित्ताची एकाग्रता जेव्हा साधन शकतो, आपण सतत प्रयत्न करीत राहतो, सतत न कुठला वेळ वाया घालता, न कुठला कुठल्या अटी शर्ती हे न करता आपण जे उत्साहपूर्वक कार्य करतो पारमिता पूर्ण करण्यासाठी, हे आपलं एक बलच आहे. आपण गेले कित्येक दिवसापासून चित्त विवेका या ध्यान केंद्राशी जुळलेलो आहोत. ऑनलाईन 27 सेशन पूर्ण होत आहेत, उद्या पूर्ण होणार आहेत. आपण सर्वांचे जे प्रयत्न आहेत ते वीर्य पारमिता पूर्ण पूर्ण पारमिता पूर्णत्वास जाण्याचेच प्रयत्न आहेत. आपण म्हणजे इतक्या कष्टाने सकाळी 4 साडेचार पासून उठतो, 2 तास जे आपण कुशल कर्म करतोय, ध्यान करतोय, शील पालन करतोय, हे आपले पारमिता पूर्णत्वास जाण्याचंच आहे ना. थोड्या का म्हणजे मायनूट का होईना प्रमाणात आपण जे करतोय ते कुशल कार्यच करतो. नियमितपणे जे रोज आता बघा, जर आपण एका दिवसाचाच घ्या, एक दिवस घेतला सकाळपासून आपण उठतो, कोणी 4 उठते, कोणी 4:30 उठते, कोणी 8 उठते, तर कोणी 4:30 उठणारे जे आहेत 6 त्यांचा जो जीवनातला रोजच्या 24 जो दिवस आहे तो किती किती वीर्याने किती बलाने ते सकाळी उठून तयार होतात ध्यानासाठी, शीलासाठी, कुशल धम्म आचरण करण्यासाठी. हे प्रयत्न त्यांचे एका दिवसाचे प्रयत्न, एका दिवसाचे 2 जर घेतले तर बघा आठवड्याचे किती 14 असे महिनोन महिने कितीतरी वर्षभराचे किती होतात. एक एक क्षण मला कुशल कार्य मोजायचं नाही आहे, मी असं काही हे नाही करते, पण एक प्रयत्न करायला पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सकाळी जे आपण उठतो किंवा बरेच साधक जॉईन होत नाही, ग्रुपमध्ये बरेच आहेत, 450 किती आहेत मला अंदाज नाही त्याचा, पण भरपूर साधक आहेत, पण तरी पण 2-2.5 पर्यंत पण सुद्धा साधक वेळेवर म्हणजे 5:55 जॉईन होत नाही. हे आपण एक प्रयत्न केला पाहिजे की अधिष्ठान केलं पाहिजे आपण की नाही मी उद्या सकाळी उठून नितान 5 आधी तरी जॉईन होणार, जे काही मी पुण्य अर्जित करेल ते माझ्या जीवनासाठी मला पूर्णत्वास नेण्यासाठी कामीच येणार आहे. त्यामुळे एक प्रयत्न करायचा आहे की आपण रोज नियमित, कारण दिवसभर तर आपण आपल्या कार्यात व्यस्त असतो, कोणी जॉब करत, कोणी व्यवसाय करतात, तर त्यामधून आपल्याला वेळ मिळत नाही, पण वेळ काढावा लागतो. वेळ हा कधीच मिळत नाही, वेळ मिळालेलाच तर आहे आपल्याला पूर्णत्वास जाण्यासाठी. आपण इथे आहोत म्हणजे आपल्याला वेळ आहेच, त्याच्यामुळे आपण प्रयत्न करायचा आहे की आपले
पारमिता कशा पूर्णत्वास जातील याचा काटोकाट प्रयत्न करायचा आहे. स्वतःला शील पालनाची सवय लावायची आहे. म्हणजे माइंड लेवलला आपण शील हे जे पालन करतोय ते खूप फाईन, खूप मायक्रो लेवलला केले तर त्याचा खूप आपल्याला लाभ मिळतो. त्यामुळे आपले खूप तरी कुशल कर्म होत राहतात. त्याचप्रमाणे आपण दान पारमिता घेणार आहोत. दान पारमिता सर्वांनाच माहित आहे, सर्वात महत्वाची दान पारमिता आहे. जेव्हा आपण दान पारमिता करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपले विचार कसे असतात, तेव्हा आपलं आचरण कसं असते, त्यामधून निघालेली वाणी कशी असते आपण बघूया. दानाचे तर तसे तीन प्रकार सांगितलेले आहेत भगवंतांनी. आमिष दान, पहिलं जे दान आहे ते आमिष दान म्हणून सांगितलं आहे. म्हणजे पैसे, अर्थ स्वरूपात कपडे, औषधी, महत्वाच्या ज्या भिक्खू संघांच्या ज्या गरजूंच्या वस्तू आहेत, ज्यांना गरज आहे अशा वस्तूंचे दान देणे म्हणजे आमिष दान आहे. सेकंड आहे दुसरं अभयदान. अभयदान म्हणजे अदृश्य स्वरूपातील दान, प्रेम, वेळ, आशीर्वाद, सुरक्षा म्हणजेच अभयदान. धम्मदान म्हणजे धम्म सांगणे, धम्म उपदेश देणे. तिसऱ्या नंबरचं दान आहे धम्मदान, म्हणजे धम्म उपदेश देणे, निसर्गाचे नियम सांगणे, योग्य मार्गदर्शन करणे, योग्य सल्ला देणे. सर्व दानात श्रेष्ठ जर दान असेल तर धम्मदान आहे. कोणाला सुमार्गाला लावणे, कोणत्या व्यक्तीचे आयुष्य सुधारण्यास मदत करणे हे खूप म्हणजे धम्मदानामुळे खूप लोकांचे आयुष्य फलदायी ठरतात. आता आपणच बघा ना, आपण या ज्या प्लॅटफॉर्मवर आहोत, आपल्याला किती कुशल कर्म करायची म्हणजे संधी सरांनी, आदरणीय दीपक सरांनी, रवींद्र सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला जी संधी आहे त्याचे उपयोग करून त्याचा आपण आचरण केलं पाहिजे. कारण अशी कोणालाही संधी मिळत नाही ना. आता पृथ्वीवर किती असंख्य जीव आहेत, प्रत्येकाला दान करण्याची संधी नाही आहे. आणि दान कोणाला दिलंही तर योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य कार्यासाठी दान देणे हे सुद्धा एक आपल्याला मिळालेली संधीच आहे. आणि त्या संधीचा आपण पुरेपूर उपयोग केला तर आपलं यथोचित साध्य होणार आहे. जे आपण दान देतो त्याच्यामध्ये आपला हे असलं पाहिजे म्हणजे उदारता असली पाहिजे, मन मोकळेपणाने, निर्लोभीपणा नसेल म्हणजे त्याच्यामध्ये लोभ नसला पाहिजे दान देताना. दान म्हणजेच त्याग आहे, त्याग करूनच दान दिलं पाहिजे, त्यागामुळेच दान होते. मनामध्ये त्यागाची भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा लोभाची वृत्ती नष्ट होते हे आपल्याला माहितच आहे. भगवंतांनी सांगितलेलं आहे दान केव्हा फलदायी ठरते की बघा, धम्म पदामध्ये भगवंत गाथेच सांगतात. एक गाथा आहे त्यामध्ये सांगतात, तिन्न दोसानी खेतानी राग दोसा अयं पजा तस्माही वित्त वित्ता रागेसु दिन्न होते महंफलम. म्हणजे जेव्हा याचा या गाथेचा अर्थ असा होतो की शेती माहितीये ना, शेतामध्ये जेव्हा तृण म्हणजे गवत जे उगवते
त्याप्रमाणे मनुष्याच्या मनामध्ये दोष असतो, राग असतो. त्यामुळे वित्त राग, रागरहित मनुष्याला दिलेले दान हे महाफलदायी ठरते. दुसरं आहे, तिन्न दोसानी खेतानी दोस दोसा अयं भजा तस्मा ही वित्त दोषेसु दिन्न होते महाफलम. म्हणजे शेताचे तर दोष तृण आहे, त्याचप्रमाणे मनुष्याचा दोष हा द्वेष सुद्धा आहे. त्यामुळे वित्त द्वेष, द्वेष रहित मनुष्याला दिलेले दान महाफलदायी ठरते. थर्ड आहे, तिन्न दोसानी खेतानी मोह दोसो मोह दोसा अयं पजा तस्मा ही वित्त मोहेसु दिन्न ही होते महाफलम. ज्याप्रमाणे शेताचा दोष तृण आहे, त्याप्रमाणे मनुष्याचा दोष मोह सुद्धा आहे. वित्त मोह, मोहरहित मनुष्याला दिलेले दान हे महाफलदायी ठरते. त्याचप्रमाणे चौथा आहे, इच्छा तिन्न दोसानी खेतानी इच्छा दोसा अयं पजा तस्मा ही विगतिच्छो दिन्न होती महाफलम. शेतातील दोषातृणाप्रमाणे त्याचप्रमाणे मनुष्याचा दोष इच्छा सुद्धा आहे. म्हणून इच्छारहित मनुष्याला दिलेले दान हे महाफलदायी ठरते. भगवंतांनी अशा चार कसे दान महाफलदायी ठरते याप्रमाणे सांगितलेले आहे, म्हणजे राग, द्वेष, मोह आणि इच्छा. या रहित हे नसायला पाहिजे अशा लोकांना दिलेले दान हे महाफलदायी ठरते. त्याचप्रमाणे आपण कितीतरी म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये किंवा भगवंताच्या काळापासून जे बघतोय, भगवंतांना जे वेळवून दान दिले होते ते राजा बिंबिसारांनी, सेकंड म्हणजे अनाथपिंडकांनी सुद्धा सोन्याच्या मोहरा जमिनीवर आणून ती जमीन विकत घेऊन तिथे भगवंतांना विहार बांधून दिले. ते चेतवन नावाचे विहार आहे, ते भगवंतांना दान दिले. किती अमाप श्रद्धा भगवंताबद्दल बघा यांच्या मनामध्ये. आणि म्हणजे आजही इतिहास साक्षी सांगतो आपल्याला की ते त्या लोकांनी दिलेलं दान आजपर्यंतही आपल्याला त्याची आपण त्या व्यक्तींना त्या दानाला अनुमोदन करून आज जगतोय. आपण किती 26,000 वर्षापूर्वीपासून सुद्धा ह्या लोकांचे नाव आपल्यापर्यंत येत आहेत. का? कारण यांनी दानच असं केलंय. म्हणजे त्यांच्या पूर्ण जीवनातील दान त्यांनी भगवंतांना दिलेलं आहे. जर आपल्याला दान परमे पूर्णत्वास न्यायचे असेल तर या आदरयुक्त आदरयुक्त लोकांचे आदरयुक्त जीवांचे आचरण करून त्यांच्या प्रमाणे जीवन जगून जर आपण दान देण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पारमी पूर्णत्वास याच जन्मात जाऊ शकतात हे निश्चित आहे. आपण जेव्हा दान देतो तर देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची, म्हणजे जो ज्याला दान देतो त्याची पण भावना ही, त्याचे पण चित्त हे शांत निर्मळ आणि प्रसन्न असले पाहिजे. आणि घेणाऱ्याचे पण चित्त हे शांत निर्मळ आणि प्रसन्न असले पाहिजे, तेव्हाच ते दान फलदायी ठरते. अशा ह्या दान पारमिता बद्दल थोडक्यात सांगायचं होतं. पण जे आपल्याला महत्वाचं सांगायचं आहे की दान कशा प्रकारे केलं पाहिजे, म्हणजे आपण जे मेडिटेटर्स आहोत, आपण जे ध्यान करतोय, आपल्या चित्ताची जी एकाग्रता आहे ती खूप कुशल असते. आपल्या मनामध्ये कुठलाही द्वेष राग उत्पन्न न होता जर दान दिले तर हे खूप आपल्यासाठी फलदायी ठरते. दानाशिवाय जीवनच नाही, दान केलंच पाहिजे. अधिष्ठान असले पाहिजे आपले दान करण्याची सुद्धा, कारण ह्या पारमिता आपल्याला पूर्णत्वास नेण्यासाठीच आहे. म्हणून एक एक पारमीचा
आपण कसा आपल्या जीवनात दिवसभराच्या जीवनात कसा उपयोग करतो हे आपण बघितलं पाहिजे. भगवंताचे जे अधिष्ठान किती म्हणजे भगवंताच्या आपण गुणांचे बघा. आज पण आपण बुद्धानुसतीचे म्हणजे भगवंताच्या गुणाचे आपण ध्यान केले तर त्यांचे पारमिता सुद्धा खूप स्ट्रॉंग होत्या. खूप म्हणजे अधिष्ठान भगवंतांनी एकदा केलं की ते अधिष्ठान पूर्णत्वास गेल्याशिवाय ते विचलित कधीच होत नव्हते. त्यांना म्हणजे कितीही त्रास झाला कितीही हे झालं तरी ते त्यांचं अधिष्ठान मोडत नव्हते. आपल्याला म्हणजे थोडस आपण एक तास जरी बसलं तर आपले पाय दुखतील हे दुखतील असं नव्हतं. भगवंतांसारखं भगवंतांच्या याच्या अधिष्ठानाप्रमाणे आपण अधिष्ठान करण्याचा प्रयत्न करायचा आहे, आटोकाट प्रयत्न करायचा आहे. तेव्हाच आपण विकार मुक्त होऊ, लोभ द्वेष वासना आसक्ती यातून मुक्त होऊ आणि आपण निब्बाणापर्यंत पोहोचण्याचा आपल्याला जे मार्ग आहे तो फलदायी ठरणार आहे. जेव्हा आपण रोज 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 आता सकाळी उठून ध्यान करतोय, प्रयत्न करतोय, पारमिता पालन करतोय, शील पालन करतोय, ध्यान करतोय, तर याच्याने आपल्याला एक आपलं मायक्रो लेवलला काय होते, एक संचय होते कुशल कर्माचा. म्हणून आपण त्या कुशल कर्माचा संचय करण्याचा हा आपल्या पूर्ण शक्तीनिशी पूर्ण बलानिशी प्रयत्न करायचा आहे आणि आपल्याला आपल्या पारमिता पूर्णत्वास नेण्यास बल आपल्याला या चित्त विवेका ग्रुप मधूनच मिळते. सर आपल्याला रोज पुशअप करतात, सांगतात रवींद्र सर, सांगतात दीपक सर, सांगतात बरंच काही. म्हणजे रोज त्यांना वाटते की आहेत आपल्याला संधी तर करायलाच पाहिजे. मिळालेली संधी आपल्याजवळ आहे, आज आहे, आपल्याला माहिती आहे इम्परमनन्स आहे की नाही. सर्वांनाच माहिती आहे की म्हणजे शाश्वत काहीच नाही आहे. आपल्याला आज दिवस मिळालेला आहे, एक तास जरी मिळाला आपल्याला जीवनात एक तास, त्या एका तासामध्ये आपण कसं द्वेषरहित, लोभारहित, वासनारहित, आसक्तीरहित कसं जगू याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. खूप प्रयत्न म्हणजे आपली शक्ती पूर्ण त्याच्यात वापरली पाहिजे. सर आपण समाजात राहतो, आपण गृहस्थ जीवनात राहतो, मान्य आहे की आपल्याला एवढं जसं भिक्खू संघाला वेळ मिळतो तसं मिळत नाही, पण तरी पण आपण जर प्रयत्न केला तर आपले कार्य हे आपलं जे दुःख मुक्तीचा प्रवास आहे, आपला जो निब्बाणाचा प्रवास आहे तो पूर्णत्वास जाईल याची खात्रीच आहे. याचं सर पण म्हणतात की सर नेहमी सांगतात की जे प्रयत्न करतात ते जर तुम्ही कुशल मार्गाने केले तर ते तुम्हाला निश्चितच याच जन्मात शक्य आहे. आणि ट्राय करा, त्याच्यासाठी आपल्याला जन्म मिळालेला आहे. आणि जे आपण आता या लँड संदर्भात म्हणजे जे आपलं भूमीचं काम सुरू आहे त्याच्याबद्दलही आपल्या भूमीवर दानाचं कार्य खूप छान याच्यात सुरू आहे. कामही खूप जोमाने लागलेलं आहे काम आणि लवकरच सरांची इच्छेप्रमाणेच 14 ऑक्टोबर पर्यंत पूर्णत्वास जाईलच. याचे म्हणजे निश्चितच असं आशा आहे मनात आणि एक स्वप्न सुद्धा आहे की त्या लँडवर ध्यान करायचं. तिथे म्हणजे खूप अटॅचमेंट म्हणता येईल की भूमीबद्दल खूप निर्माण झालेलं आहे आणि कधी पूर्णत्वास जाते अशी एक आशा लागलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आणि कुठलंही एवढं मोठं कार्य पूर्ण करण्यासाठी दानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, कारण त्याला अर्थदान, बाकीचं साहित्यदान, बरंच काही आहे, श्रमदान पण आहेत, ते लागतातच आणि ते केल्याशिवाय ते पूर्णत्वास एका माणसाचं काम नाही आहे. हे आपला पूर्ण संघ आहे, संच आहे. त्यांनी जर आपले एकमेकाच्या साह्याने हे पूर्ण होऊ शकते. त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे. सर आपल्याला रोज दान देतात तर आपण सुद्धा त्यांना सरांना नाही तर सेंटरला दान देण्याचे प्रयत्न करायचे. सरांना नको आहे दान.
एवढंच सांगायचं होतं. साल 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 कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता.